हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आणि आज आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सांबार रेसिपी. तर त्यासाठी मी आधी, चला तर मग स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी इथे डाळ शिजवून घेतली आहे. एक वाट डाळ घेतली आहे आणि ती थोड्या वेळ भिजत घातली होती लवकर शिजण्यासाठी. आणि मी आज स्पेशली कुकरमध्ये न बनवता मोकळ्या भांड्यामध्येच डाळ शिजवून घेणार आहे. त्या डाळीची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून बघा, खूप मस्त लागते. तर मी इथे बघत आहे की डाळ शिजली का नाही. तर थोडीशी बाकी होती तर थोडीशी मी शिजवून घेतली 5 मिनटं कमी गॅसवरती. आणि मग त्यानंतर मी आता आपण चला मग सांबारला फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते पण आणि कृती पण सांगते. तर आपण याआधी सर्वात आधी आपण तेल, एक पळी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडीशी लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे. त्यानंतर आता आपण कांदा टाकून घेत आहोत. आणि हे सर्व आपण चांगल्या प्रकारे हलवून घेणार आहोत. तर तुम्ही या पद्धतीने बघू शकता की मी एक कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 आपली तिची साधी आपली ढोबळी मिरची असते तर ते घेतलेली आहे. 4 ते 5 लाल मिरची घेतलेली आहे. आणि सांबारमध्ये टाकण्यानुसार म्हणजे टाकायला तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात. मी फक्त इथं बटाटा घेतलेला आहे कारण माझ्या घरी जास्त भाज्या टाकलेला सांबार आवडत नसल्यामुळे मी फक्त बटाटा टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला भाज्या टाकायच्या तुम्ही त्या 1-1 कप या अंदाजानुसार थोडं थोडं तुम्ही टाकू शकता. तर आता इथे मी कांदा परतवून घेत आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही जसं बघू शकता तर मी आता बटाटा टाकून घेतलेला आहे. मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याचं मोठं मोठं फोडी करून घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. आणि आता मी टाकून घेणार आहे. मी बटाटा यासाठी आधी टाकला की बटाट्याला थोडा शिजायला वेळ लागतो, त्यामुळं मग मी आधी थोडासा बटाटा शिजवून घेणार आहे. तर मी चांगल्या प्रकारे हलवून घेतला आहे. आणि आता याच्यावरती मी थोडंसं 2 ते 4 मिनटं झाकण ठेवून चांगलं मस्तपैकी बटाटा थोडंसं शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आपण टोमॅटो आणि बाकीचे मसाले जे आहेत ते टाकणार आहोत. आणि बटाटे लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि मी अगोदर डाळीमध्ये पण मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी डाळीमध्ये. तो त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते. आणि आता मीठ सर्व चांगलं हलवून घेतल्यानंतर मी इथे याच्यावर 5 मिनटं झाकण, म्हणजे 5 नाही पण 2-3 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. म्हणजे की थोडंसं बटाटा थोडंसं नरम होईल. आणि आता याच्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. तर मी इथे लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट घेऊ शकता. मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे आणि त्यानुसार मग तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे तुम्ही तसं लाल तिखट ॲड करू शकता. आता मी इथे टोमॅटो, एक मोठा चिरलेला टोमॅटो का चिरून घेतला होता, तो आपण आता टाकणार आहे. आणि थोडंसं परतवून आणि थोडंसं वाफ देऊन घेणार आहे. म्हणजे सर्व मसाले, टोमॅटो सर्व एकजीव होईल. तर 2 मिनटानंतर मी झाकण काढून थोडंसं परत एकदा परतवून घेणार आहे. आता याच वेळेला तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या असतील, शेवग्याच्या शेंगा किंवा वांगं तर जे किंवा मग भोपळा, तुम्हाला जे टाकायचं असेल तुम्ही ते यावेळेला टाकून थोडंसं परतून घेऊ शकता. आता इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि मस्तपैकी चिंचेचा गर मी आता टाकलेला आहे. साधारण 1/4 वाटी चिंचेचा गर आहे हा. मी तुम्हाला 1 वाटी डाळीचं प्रमाण सांगत आहे. मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती.
तर आता परत आपण चिंचेचा कोळ मस्त चांगला थोडंसं शिजवून घेणार आहे मसाल्यामध्ये. आणि तो शिजल्याच्या नंतर मी नंतर मग थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जसं तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये डाळ ॲड करणार आहोत, तर मी इथे डाळ टाकून घेत आहे. आणि डाळ ना खूप म्हणजे जशी पाहिजे ना बरोबर तशी शिजली आहे. मी मुकं शिजवून घेतलेली, मी कुकरमध्ये शिजवलेली नाही आहे डाळ. आता आपण पाणी टाकून घेणार आहोत, कारण सांबार असं पातळच चांगलं लागतं, कारण इडलीसोबत जितकं पातळ सांबार असेल तितकं ते छान लागतं घट्ट सांबार करण्यापेक्षा. तर मी माझ्या अंदाजानुसार पाणी टाकून घेतलं आहे. जर जास्तच पातळ वाटलं तर मी याच्यामध्ये नंतर थोडी डाळ ॲड करून टाकेल, कारण मी साईडला थोडीशी डाळ काढून ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पण शक्यतोवर म्हणजे थोडंसं पातळच ठेवलं ना सांबार तर छान लागतं, आणि इडलीसोबत थोडं पातळच पाहिजे त्याच्यामुळं मग. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. आता मी डाळीमध्ये आधी मीठ टाकलेलं होतं, त्याच्यानंतर बटाटा शिजताना थोडंसं मीठ टाकलं, त्याच्यामुळे आता मी थोडंसंच मीठ टाकणार आहे. तर आता आपण मस्तपैकी याला एक उकळी काढून घेणार आहोत, सांबार मस्तपैकी उकळून घेणार आहोत. तर आता इथे उकळी येत आहे तेव्हा आपण मस्त कोथिंबीर टाकून घेणार आहोत, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि जो आणि होममेड माझ्याकडे सांबार मसाला आहे तर तो आपण 1.5 चमचा टाकून घेणार आहोत. मी माझ्या चॅनलवर सांबारची रेसिपी टाकलेली आहे, तर तुम्ही ती बघून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने सांबार मसाला बनवू शकता. तर आता मी ते सांबार मसाला टाकून घेतलेला आहे वरतून, आणि आपण थोड्या वेळ याला उकळी काढून घेणार आहोत. आता इथे चांगली उकळी आलेली आहे तेव्हा आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडासा गूळ टाकणार आहोत, 1 ते 1.5 चमचा. तर आंबट गोड सांबार खूप खूप छान लागतं, तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा. आता आपल्याला थोड्या वेळ चांगलं उकळून घ्यायचं, सांबार चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. इथं आपलं सांबार रेडी आहे आणि मी आता सर्व करत आहे. तर ह्या आपल्या डिशमध्ये आपण इडल्या घेतल्या आहे आणि त्याच्यावरती आपण सांबार सर्व करणार आहे. तर अशा प्रकारे आपलं सांबार रेडी आहे. तर तुम्ही या पद्धतीने सांबार नक्कीच बघून बघा, करून बघा, आणि खूप टेस्टी होतं, खूप मस्त होतं. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड लाईक शेअर अँड